निश्चितपणे नितेश घरातल्या या ठिकाणी अनुभवायचं होता दोन मिनट दोन मिनट सर्वप्रथम नेरुलचे सर्व युवा खेळाडू यांनी अतिशय खेळाडू वृत्ती दाखवून सर्वांनी अतिशय चांगल्या हा सामना यशस्वी केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो शेवटी मी काय राजकीय भाषण करणार नाही पण या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगेन की खेळाबरोबर आपली स्वतःची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे हा जो मैदान आहे हा स्टेडियम बनला पाहिजेल या उद्देशानं निश्चितपणे आता जरी आम्ही नगरसेवक नसलो तरी आयुक्तांकडं आग्रह धरून निश्चितपणे हा चांगला मैदान या ठिकाणी व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे मग अशी सागर नाईक साहेबांनी सांगितलं की आम्ही हे केलं पण आमचाही त्याच्यामध्ये भाग आहे की आम्ही त्याला विरोध केला नाही आणि जेव्हा आपण जेव्हा करतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्या गावाच्याबद्दल आपल्याला अभिमान असलाच पाहिजे आणि मी स्वतः प्रत्येक ठिकाणी सांगत असतो आगरी कोली बांधव आपण प्रकलग्रस्त हे शेवटी आपण आहोत आणि आपला दर्जा आणि आपली ताकद आणि आपला रुबाब हा नेहमीच राहिला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी या जेवढी टीम आहे ज्यांनी ज्यांनी इथं प्रत्येकाची मला नावं या ठिकाणी घ्यायची नाही परंतु जो 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 व्यक्ती यांनी ज्यांनी ह्या सा सामन्यांसाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत मग ते या, जन्नी जन्नी, या प्रीमियम लीगचे सर्व पदाधिकारी आणि मी त्यांचे बॅनर बघितलं त्या बॅनरवर त्यांची ज्यांची नावं आहेत ते, ते सर्वजण परंतु त्यांनी जेवढं मेहनत केली ते तेव्हा त्याच्यापेक्षाही त्याच्याबरोबरच आपली सर्व ही त्या संघामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे ते सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे तेवढेच भागीदार आहेत आणि मी मला आनंद वाटलं की एक साईडला काहीतरी मॅच होईल परंतु तशी झाली नाही दोन्ही संघ अतिशय प्रामाणिकपणे आणि जिद्दीनं चिकाटीनं आणि धैर्यानं शिखलत होते आमचं त्या ठिकाणी डोळे लागले होते की काय होतं शेवटी क्रिकेट मॅच आहे ही क्रिकेट मॅच ही शेवटचा बॉल पडेपर्यंत सांगू शकत नाही आणि खरं तर अतिशय चांगले की या ठिकाणी संघ दोघेही संघ चांगले खेळले नाराज होऊन चालणार नाही एक जण हारतो एक जण जिंकतो कुस्ती म्हटली की स्पर्धा म्हटली की दोघेजण एक नंबर मिळतो आणि दुसरा नंबर मिळतो आणि ते तर आनंदित आहेतच परंतु ज्यांना नंबर मिळाले नाही किंवा जे एक नंबरमध्ये दोन नंबर आले नाही त्यांनी थोडंसं धीर सोडून चालणार नाही त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या वर्षी मित्र तर म्हणेन अशा संघ एक वर्षाला एक नाही तीन तीन महिन्यामध्ये एखादी सामने या ठिकाणी व्हावेत आणि मी बऱ्याच लोकांना माहीत नाही आपलं एन आर बी एज्युकेशन सोशल अँड कल्चरल ट्रस्टच्या त्या ठिकाणी अतिशय चांगलं मैदान आहे आपल्याला त्या ठिकाणी मोफत कधी उपलब्ध आहे ज्यांना प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी देखील त्या ठिकाणी अर्ज केला फक्त मी गावकऱ्यांसाठी आपल्या गावासाठी सांगतो तुम्ही त्या ठिकाणी मोफत प्रॅक्टिस करू शकता सकाळी सहा पाच वाजल्यापासून ते रा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निबे मिळणारच परंतु रात्री जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर मला दोन तीन दिवस आधी सांगितलं तुम्हाला मोफत त्या ठिकाणी स त्या ठिकाणी प्रॅक्टिस करता येईल आणि मला तर असं वाटलं की माझं मो आवरत ना गिरीश आपण या ठिकाणी हे जे या मैदानात घेतलेलं आहे रात्रीचे सामने असेच भरवा त्या ठिकाणी तिथं एकही रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही आणि तिथं राजकीय गोष्टली गोष्ट नाही शेवटी तुम्ही सर्वजण आपले गावकरी आहात आणि तुम्हाला जेव्हा त्या ठिकाणी रात्रीचे स्पर्धा भरवायचे असतील त्या ठिकाणी देखील मोफत तो मैदान आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणून आपण सर्वजण या कार्यक्रमाला मला उद्घाटनला बोलवलं आत्ताही बक्षीस आम्हाला बोलवलं तुमचं मनापासून सर्वांचं आभार मानतो आणि तुम्हाला माहीत आहे की आपला आगरी कोली महोत्सव हो चालू आहे आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस असल्यानंतर मला तिथं जायचं आहे तरी देखील मी बराच वेळ थांबलो सव्वा सात शेवटी आपले गावकरी सर्व एकत्र आलेले आहेत आणि म्हणून गावकऱ्यांसाठी आपण पहिलं थांबलं पाहिजे आणि मला तर फार इच्छा आहे की शेवटपर्यंत थांबावं परंतु त्या ठिकाणी पाहुण्यांचे फोन यायला लागले तर तुमची परवानगी घेऊन जातो आणि हे मैदान अतिशय उत्तम होईल तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी स्टेडियम सारखं जसं सीबीडीला झालेलं आहे गावस्कर स्टेडियम तसंच या ठिकाणी आपल्या कुठल्या तरी गावच्या सिनियर माणसाचं नाव देऊन या ठिकाणी स्टेडियम देखील नक्कीच करण्याच्यासाठी प्रयत्न करू हिरवल गार्डन तर काय सोपं आहे ते तर आपणही करू शकतो महापालिकेची वाट बघायची गरज नाही आणि म्हणून ना आपण सर्वजण या ठिकाणी मेहनत केली आणि हा सामना हे स सा पूर्ण स्पर्धा यशस्वीपणे पार पार पाडल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब आणि या स्पर्धेमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळ्यात आणि